26 जानेवारी 1950 या दिवशी आपल्या देशाने भारतीय राज्यघटना स्वीकारली. इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक. भारत म्हणजे अनेक संस्कृती भाषा आणि परंपरेसह विविधतेतील एकतेचे उदाहरण आहे. या विशेष दिवशी आपण सारे आपल्याला एकत्र बांधणाऱ्या आणि या महान राष्ट्राचे अभिमानी नागरिक बनवणाऱ्या तत्वांवर चिंतन करूया. गणतंत्र दिनानिमित्त आकाशात तिरंगा फडकवताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करूया. त्यांचे स्वप्न सार्वभौम समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक निर्माण करण्याचे होते, जिथे प्रत्येक नागरिक समान असेल. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांची आठवण करून देतो. आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात आपल्या लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास होत आहे. देशातील सामान्य माणसाला संधीची समानता उपलब्ध होत आहे. त्यामुळेच भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि बलाढ्य अशी लोकशाही म्हणून प्रस्थापित झाली आहे. प्रजासत्ताक दिन असाच चिरायू हो आणि भारताचं स्वातंत्र्य, भारताची लोकशाही आणि भारताची सांस्कृतिक मूल्य ही चिरंतन आणि अविरत आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहू.